मुख्यमंत्र्यांनी कौतुक केलेल्या तरुण सरपंच कोमल करपे यांची लोकप्रधान न्यूजने घेतलेली विशेष मुलाखत। मुख्यमंत्र्यांनी कौतुक केलेल्या तरुण सरपंच कोमल करपे यांची मुलाखत लोकप्रधान न्यूजने घेतली आहे। याची अधिक माहिती अशी, आपलं गाव कोरोनामुक्त करणारे आंतुळी गावचे तरुण सरपंच कोमल करपे यांचा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी काल राज्याला संबोधित करताना सरपंच कोमल करपे यांचा कार्याचा व कामाचा उल्लेख करून त्यांचा कामाचा कौतुक केला होता। दक्षिण सोलापूर तालुक्यात आंतुळी गावात मार्च व एप्रिल महिन्यात कोरोनाचा शिरकाव झाल्याने संपूर्ण गावात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढला होता। आंतुळी गावात कोरोनाने मृत्यूची संख्या वाढत होती। सरपंच कोमल करपे यांनी पुढाकार घेत गावातील आशा वर्कर, उपसरपंच, ग्रामसेवक व ग्रामपंचायत सदस्य यांना सोबत घेऊन गावात लसीकरण व टेस्टिंग करून त्यांच्यावर उपचार सुरू केला। गावात ग्रामपंचायत प्रशासनाकडून कडक निर्बंध घालण्यात आले होते। तसेच गावातील दूध डेअरी व रेशन दुकानात ज्या लोकांनी लस घेतली नाही अशा लोकांना दूध व रेशन घेता येणार नाही अशा प्रकारचे निर्बंध सरपंच कोमल करपे यांनी घातले होते आणि या निर्बंधाचे गावातील प्रत्येक नागरिकांनी पालन केलं म्हणून या सर्वांच्या सहकार्याने कोरोनाशी लढा देण्यास आम्हाला यश आले अशी माहिती आंतुळीचे सरपंच कोमल करपे यांनी सांगितलंय। तसेच संपूर्ण महाराष्ट्रात ज्या सरपंचाचा कौतुक होत आहे त्या कोमल करपे यांचा लोकप्रधान न्यूजने घेतलेला हा विशेष कार्यक्रम पहा। न्यूजमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे। आपण सध्या आंतुळी तालुका दक्षिण सोलापूर या गावात आलेलो आहोत। कारण ही त्याच प्रकारचं विशेष आहे, कारण महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आंतुळी गावचे सरपंच कोमल करपे यांचा आदर्श महाराष्ट्रासमोर ठेवला आहे। कारण कोमल करपे यांनी आंतुळी गावात कोरोना शिरकाव झाल्यानंतर त्यांनी सध्याला आता परिस्थिती झिरो पेशंट करून दाखवलेली आहे, त्याबद्दल महाराष्ट्राचे मुख्यमंत्र्यांनी स्वतः कोमलताईंचे कौतुक केलेलं आहे। आज आपण त्यांच्याशी संवाद साधणार आहोत। कोमलताई, लोकप्रधान न्यूजमध्ये आपलं स्वागत आहे। आपल्याबद्दल माहिती द्याल का, शिक्षण आणि आपलं? माझं नाव कोमलाशा करपे, मी सरपंच आंतुळी। माझं ग्रॅज्युएशन कम्प्लीट झालेलं आहे गेल्या वर्षी। मी BSc बॉटनी मधून माझं ग्रॅज्युएशन कम्प्लीट केलेलं आहे। कोणत्या उपाययोजना केला तुम्ही? तसं पाहता दुसरी लाट तर खूप भयानक होती पहिल्या लाटेपेक्षा। इव्हन शहरी आणि ग्रामीण भागामध्ये त्याचे खूप रुग्ण होते आणि कुटुंब खूप उद्ध्वस्त झाले या लाटेमुळे। मग तसेच आमच्या गावात सुद्धा झाले। आमच्या गावामध्ये सुद्धा मार्चमध्ये एप्रिलमध्ये खूप मोठ्या प्रमाणात पेशंट होते, खूप त्यांची डेथ झाली, काही कुटुंब खूप घरातले दोघं जण गेले। त्यामुळे मग आम्ही जरा म्हणजे गावातील सर्वांनी एकत्र केले, जे आमचे ग्रामसेवक असतील, पोलीस पाटील किंवा इतर प्रशासकीय अधिकारी, आशा सेविका, अंगणवाडी सेविका यांना, युवा वर्ग यांना एकत्र करून आपण गावमध्ये उपाययोजना करायला हव्यात, जेणेकरून आपल्या गावचं मोठं होणारं नुकसान आपण वाचवू शकतो। हे आपण आम्ही पटवून दिलं आणि त्यांच्या मार्फत आम्ही लसीकरण असो, टेस्टिंग असो, टेस्टिंग तर आम्ही घरोघरी जाऊन त्या रुग्णांचं केलेलं आहे। त्यामुळे लसीकरण 45 वर्षांच्या पुढच्यांचं पण लसीकरण इथं चालू आहे, त्याला पण आता रिस्पॉन्स मिळत आहे चांगला। आणि जे पेशंट आहेत, लॉकडाऊन वगैरे आम्ही केलं होतं गावामध्ये, जनता कर्फ्यू लावला होता, त्यामुळे जरा भीती लोकांच्या मनात जी होती ती जरा कमी करण्यात आम्हाला यश आलं। मॅडम, जिव्हाळा या संस्थेत कोरोनाचा शिरकाव झाल्यानंतर कशा पद्धतीने तुम्ही त्या ठिकाणी उपाययोजना केला? हो, जिव्हाळा ज्यावेळेस दुसरी लाटेच्या सुरुवातीला जिव्हाळ्यामध्ये 47 पेशंट सापडले होते आणि राज्यामध्ये इतर त्यावेळेस कुठेच पेशंट नव्हते, फक्त जिव्हाळ्यामध्ये होते। त्यावेळेस आमची पूर्ण कंदलगाव PHC ची टीम प्लस आंतुळीची नलोड्या मॅडम असतील, आमच्या अशा सेविका सर्व असतील, त्यांनी तिथं जाऊन स्वतः लक्ष घालून तिथं राहून त्यांनी त्यांचं कव्हर केला तो एरिया, त्यांना यश आलं त्याच्यामध्ये पेशंट रिकव्हर करण्यात। मार्च एप्रिलच्या महिन्यात अचानक मध्ये आंतुळी गावात कोरोनाचे पेशंट वाढत होते, त्यावेळेची परिस्थिती काय होती? त्यावेळी लिटरली दररोज एकाची डेथ होत होती, म्हणजे आज असेल उद्या असेल, दररोज एकाची डेथ होत होती। मग खूप टेन्शन होतं, म्हणजे गावची आता कंट्रोल होणार नाही असं वाटत होतं, पण झालं, म्हणजे सगळ्यांना घेतलं आम्ही एकत्र, देन सगळ्यांना मास्क वाटप केले, सॅनिटायझर, मेडिसिन असतील ते सगळ्यांना दिले आम्ही, प्लस म्हणजे नियम कठोर केले गावासाठी जरा, म्हणजे त्यावेळेस पुरता जरा म्हणजे इमेज रूढ असली तरी चालेल, पण गावचं भलं करायचं होतं, त्यामुळे जरा इमेज रूढ बनवली। गावमध्ये टेस्टिंग वाढवलंय, आपण लसीकरण वाढवले, जिथं डेअरी रेशन दुकान असतील त्यांना सांगितलं की आपण 45 वर्षांच्या पुढच्यांचे किंवा त्यांच्या घरच्यांनी जर टेस्टिंग नसेल केलं तर त्यांचं दूध घ्यायचं नाही, त्यांना रेशन द्यायचं नाही, म्हणून ठणकावून सांगितलं त्यांना।
हे सर्व करत असताना जिल्हा प्रशासनाकडून कोणती मदत मिळाली? हो, त्यांच्याकडून ही खूप हेल्प झाली आम्हाला, म्हणजे टेस्टिंग किट्स असो किंवा आपले लसीकरण असो. आपल्या गावाला उपकेंद्र असल्यामुळे आपल्या गावाला सर्व काही सुरळीतपणे भेटत होत. आता सध्याला महाराष्ट्रात ग्रामीण भागात कोरोना वाढत आहे, त्यामुळे ग्रामीण भागातील सरपंचांना काय आव्हान देणार? मी आव्हान करते की एकट्याने काही होत नाहीये, त्यामुळे सर्व लोकांना एकत्र घेऊन गेले तर कुठेतरी तुम्ही कोरोनामुक्त गाव करण्यास तुम्हाला यश येईल. त्यामुळे सर्व लोकांना एकत्रित आणून त्यांचं टेस्टिंग केलं पाहिजे. आणि ग्रामीण भागातील लोकांचं मनोबल असं भीती असते लोकांना की आम्ही शहरामध्ये गेल्यानंतर आम्हाला जास्त होईल आणि आम्ही वापस येणार नाही गावात किंवा आमची डेथ होईल तिकडे. त्यामुळे गावात राहून तुम्ही असिम्प्टोमॅटिक पेशंटसाठी कोविड सेंटर सुरू करू शकता, क्वारंटाईन सेंटर करू शकता, जेणेकरून गावात राहून त्यांचं मनोबल वाढू शकतं आणि यासाठी प्रयत्न करू शकतात. कोमलताई, तुम्ही असे कुठलं कार्य केलं की महाराष्ट्रात तुमचं सध्या कौतुक होत आहे सर्वत्र? कौतुक म्हणा, माझं एकटीचं नाही, आताच पूर्ण अख्ख्या गावाचं, अंतराळी ग्रामस्थांचं आणि आमची आरोग्य टीम, प्रशासकीय अधिकारी यांचं सर्वच श्रेय याच्यामध्ये आहे. आणि जेणेकरून आम्ही आमचं गाव कोरोनामुक्त करू शकू. सध्या परिस्थिती काय आहे? कोरोनाचे पेशंट किती? सध्या एकही पेशंट नाही, झिरो पेशंट आहे गाव. तर हे होते अंतराळी गावचे सरपंच कोमल करपे यांनी आपला गाव शून्य पेशंट आणि कोरोनामुक्त करून दाखवलेले आहेत. आणि यांचं स्वतः महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे साहेबांनी कौतुक केले आहे. त्याचबरोबर महाराष्ट्रातील ग्रामीण भागातील सरपंचांनी यांचा आदर्श घ्यावा यासाठी ठाकरे साहेबांनी यांच्याशी समाधी साधणार आहेत असे काल माध्यमाशी बोलताना सांगितले आहे. कोमलताई लोकप्रधान न्यूज चॅनलशी संवाद साधल्याबद्दल कॅमेरामॅन मोहम्मद नदाब सोबत मी इलियास शेख, लोकप्रधान न्यूज सोलापूर.